तुम्ही जो आता पाहिला हा आहे गणेश घायतडक यांचा अॅग्रो फार्म, म्हणजे या ठिकाणी मनानंद अॅग्रो फार्म. बेसिकली हा पूर्ण कुक्कुटपालनाच्या संदर्भात आहे, पण तुम्हाला या ठिकाणी सगळं पाहायला भेटेल. आता ह्या बाजूच्या आपल्या संख्या जी आहे ती सोनाली आणि का याची 1500 प्लस 1500 आणि इकडले प्युअर गावरांचे 1000-1500, म्हणजे 3000 कोंबड्यांचा हा परफेक्ट फार्म तुम्हाला पाहायला भेटेल. आता हा पूर्ण आपल्याला फिरून बघायचा आहे, प्रत्येक गोष्टीनं गोष्ट कशा स्वरूपात केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं, तुमचं चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि सगळ्या गोष्टी आम्हाला पद्धतशीर फिरून दाखवा, कारण खूप सारे प्रोजेक्ट आहेत. तुम्हाला जर सांगायचं जर म्हटलं तर हायड्रोपोनिक पण आहे, शेततळं आहे, शेततळ्यामध्ये मत्स्यपालन, त्याचबरोबर लिंबोनीच्या आजोला पण आहे आपला गांडूळ खताचा प्रकल्प, त्याच्यानंतर हंस पण आहेत, बदकाची जोडी पण आहे, त्याचबरोबर लिंबोनीच्या बागेमध्ये सगळीकडे कंपाऊंड करून सुंदर बनवलेला फार्म आहे, बीएसएफ फार्म आळा तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या, इन्क्युबेटर, सगळ्या गोष्टी बघूया. एक एक करून तुम्हाला सर्व काही जे फार्म दाखवतो. सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, कोंबड्यावरती खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपल्याकडचं जे मार्केटमधलं वेस्ट असतं, म्हणजे कॅन्टीन वेस्ट किंवा खाद्यामधलं जे वेस्ट असतं, हॉटेल वेस्ट, ते आपण कोंबड्यांना खाद्य म्हणून टाकतो. गणेश भाऊंनी सुंदर प्रकल्प राबवलेला आहे, तर ही सिस्टीम कशी आहे, कुठून आणता, कसं आणता आणि त्याचा खर्च किती कमी होतो त्या संदर्भात? सर काय होतं, आपल्याकडे जवळजवळ 3000 कोंबडे आहेत, आज जर आपण हिशोब काढला तर 3000 कोंबड्यांना खाद्य खर्च आपल्याला 1,00,000 रुपये येतो आरामात. त्याच्यावर मी तोडगा काय काढला, आपल्या जवळ एमआयडीसी मार्केट आहे, मार्केटचं वेस्ट आणायचं, त्यासाठी आपल्याला गाडी लागते, गाडीचा आपला हप्ता जातो 17,000, म्हणजे जे आपल्या 1,00,000 खाद्याचं विषय होतं. इलेक्ट्रिक त्याच्यामुळे निवडलं, इलेक्ट्रिक त्याच्यावर आणि पेट्रोलवर याच्यावर खर्च नाही, घरच्या चार्जिंगवर 1-2 युनिटमध्ये चार्ज होते फुल. बरोबर, रोज तिथून जाऊन आणणं आपलं खाद्य जाणं येणं वाढतं, पण खाद्यावरचा 1,00,000 रुपयाचा खर्च आपला 17,000 भागला. बरोबर, म्हणजे गाडीचा हप्ता 17,000 गेलेला पूर्ला, खाद्यावरचा खर्च मायनस करायचा, मायनस झाला डायरेक्ट. ह्या ड्रम मध्ये सगळं काय घेऊन येतो, समजा वेगवेगळे ड्रम तयार करून हो, काय काय भेटते एमआयडीसीतून आपल्याला? आपल्याला आता त्याच्यामध्ये चपात्या, भात, भाजीपाल्याचे जे कटिंगचे वेस्टेज असतं ते पूर्ण वेस्टेज, गुलाबजाम, केळी, जे काही म्हणजे जेवढे पदार्थ, जेवढे पदार्थ आपण खातो तेवढे सगळे पदार्थ आणि शिवाय ताजे भेटतात. कालच्या एमआयडीसीतल्या कॅन्टीन मधले ह्या पुऱ्या, आता ह्या तळलेल्या पुऱ्या आहेत, कोंबड्याला का नाही, म्हणजे किती सत्वयुक्त आवडीने खाण्यासाठी. बरं, तिथे काही द्यावा लागतं का खर्च? उलट ते आपल्याला हे करतात, मागे लागतात ना, की ठेवून त्यांना त्रासच होतो ना. त्यांच्यापाशी फक्त सिस्टीम देऊ ठेवून द्यायचं काम आहे, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करणं आणि ड्रम ठेवणं आणि सकाळ रोजचे रोज घेऊन येणं, कारण अन्न पदार्थ राहिला की त्याचं वासणार, त्यामुळे त्यांना पण त्रास होतो. आणि कोंबड्याला हे खाण्यासाठी सगळ्यात सत्वयुक्त, फक्त तुमचं तुम्ही म्हणणं की पेट्रोल डिझेलवर खर्च होण्याच्या, आपली एक गाडी घेतली, गाडीचा 12-15 हजार हप्ता गेलेला पुरला. बरं, ही दुसऱ्या कामासाठी बी कामी येईल हो, खाद्य पाता लिंबाची बाग आहे, लिंबाची तोडणी झाली की ती मार्केटला न्यायला परत गाडी बागवत लागते, ते काम होऊन जातं याच्यातच. सुंदर खाद्य खर्चावरचं, खाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये वेस्ट किती भारी युटिलाइज केलाय त्यांनी बघा उपयोग. तर आता सगळ्या एकदा बाकीच्या गोष्टी बघूया. मित्रांनो, हा मनानंद अॅग्रो फार्मचा सेंटर पॉइंट आहे, इथून सगळे पॉइंट मला असे क्लिअर दिसायला येतं, पण ते तुम्हाला सगळे सविस्तरपणे गणेश भाऊ सांगतील. हा पॉइंट वरून सगळे इथं आजूबाजूचा परिसर एकदा आम्हाला सविस्तरपणे सांगा. सर आपण आता इथं उभं राहिलोय, आता माझ्या मागच्या बाजूला शेततळ आहे, इकडे आपल्या डाव्या हाताला तो लिंबोनीचा जो परिसर आहे, लिंबोनीचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये कावेरी आणि सोनाली जातीचे कोंबडे आहेत. ठीक आहे, या पार्टीशनच्या पलीकडं हंसाची जोडी इकडे, हा ही हंसांची इथे जोडी आणि हे त्यांचं राहायचं सेक्शन आहे हंसासाठी. हा, आणि ह्या ह्या शेडच्या पलीकडच्या बाजूला पूर्ण जो इथनं पुढे जो आपला सेक्शन चालू होतो तो कावेरी आणि सोनाली कोंबड्यांसाठी. आतमध्ये आता ते बसलेले अंड्यावर, अंड्यावर बसलेले हंस हे या ठिकाणी आता पिल्ल काही दिवसांना तयार होतील, समजा तिनं बरोबर अंडे धरलेले आहेत आणि जागेवर व्यवस्थित बसलेली आहे. आणि ह्या बाजूला जो आहे ते मागच्या बाजूला हे कोंबड्याच्या, समजा कावेरी आणि सोनालीच्या, समजा ठीक आहे. पलीकडचा परिसर जो आहे आपला, ह्या परिसरामध्ये कोणकोणते पार्ट, समजा आता ह्या परिसरामध्ये आपला इथं आजोलाचा बेड आहे, हा गावरान कोंबड्यांचा मार्केटमधून विकत घेतलेले आजोलाचे रेडीमेड बेड आहेत, समजा. हा हा, अच्छा ठीक आहे. त्याची बरं युज टू आहेत का, म्हणजे वापरायला सगळ्या गोष्टी व्यवस्थित? हो, खूप क्वालिटी खूप छान आहे त्याची. अच्छा, जागेचा वापर केला, शेडची बाजूची जी बगल आहे तिथे आजोलाची बेड लावून टाकली. हा शेड पूर्ण गावरांचा, प्युअर गावरांचा, पूर्ण प्युअर गावरांचा. आणि त्या गावरांसाठी हा 1.5 एकरचा लिंबोनीचा परिसर, हा पूर्ण फ्री रेंज मध्ये. आणि हा बीएसएफचा, हा आपला बीएसएफचा सेटअप. आता प्युपा स्टेज मधून माशा तयार व्हायला लागलेत. अच्छा, नंतर त्यांचं आत्ता प्युपा स्टेज मधून माशा तयार व्हायला लागल्यात.
नंतर आपण त्यांना फिडिंगसाठी खाद्य ठेवलेलं आहे. याच्यात ते अंडी घालणार. मग याच्यात त्याचे याच्यात आता दिसतात काय छोट्या छोट्या लार्वा. बरोबर आहे, बारीक. याच्यात मग लार्वा तयार होणार आणि त्यांची साईज 1 इंचपर्यंत गेली की ते आपण कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. आता हे किती दिवसाची प्रक्रिया आहे ही? ह्या BSF चं पूर्ण जीवनकाल 45 दिवसाचा आहे, अंड्यापासून ते मासे होणे तयार होण्यापर्यंत. परंतु आपण 30-35 दिवसांचे आळ्या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. 30-35 दिवसाच्या आळ्या पूर्ण. आता याला वेगवेगळ्या याच्यात ठेवावं लागणार आपल्याला. हो, आपल्याला आता हॅचिंग हॅचिंग वेगळं. इथं आता हाल त्यांचा मीटिंग चेंबर झाला, इकडे आपण त्यांचं स्टोरेज एरिया बनवलंय. अच्छा, हे पूर्ण BSF म्हणजे मनानंद फार्मवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघा पत्ता तुम्हाला खाली दिलेला आहे. मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे BSF चा सेटअप पण पाहिलं होतं. बरं गणेश भाऊ, आधी गावरान बघायचं का सोनालीकडे जायचं? तुमची इच्छा जसं म्हणतो तसं. सोनालीचं आणि कावेरीचं आपलं सॉरी कावेरी सोनाली आणि कावेरीचं सेटअप बघूया आधी, मग नंतर गावरानकडे जाऊ. सर, हा आहे आपला गावरान म्हणजे सोनाली आणि कावेरीचा. रात्री त्यांना बसण्यासाठी हा शेड शेड वरती लटकत्या स्वरूपामध्ये बसवलेले हँगिंग ज्याला जसं बसवले तसं. आणि ह्या शेडचा दरवाजा इकून येण्यासाठी आपल्याला बाकी इथून पूर्ण त्यांना बगीचा मोकळा. पूर्ण बगीचा मोकळा. हा फक्त आपला जाण्या येण्यासाठीचा रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण त्यांचा, तो फक्त रात्रीचा आपण बंद करतो. चालतंय. बघा लिंबोणीच्या बगीचाला 1.5 एकरला कंपाऊंड करून हे सगळं बनवलंय तुम्ही. तर ह्या कंपाऊंडला किंवा इथं कोंबड्यांसाठी अतिरिक्त खर्च काय? बगीचा तुमचा पहिलाच होता, अतिरिक्त खर्च काय आला की बाबा तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी करण्यासाठी कंपाऊंडचा म्हणा किंवा ह्या परिसरामध्ये काही कोंबड्यांसाठी सुधारणा करण्यासाठी? कोंबड्यांसाठी आपण फक्त त्याला काय केलं की साईडने पक्क्या स्वरूपाचं कंपाऊंड करून घेतलं, लोखंडी आणि त्याला जाळ्याचा गाळा सुद्धा बारीक आणि जाळ्याचा गाळा 1 इंचाचा ठेवला आपण. बरोबर. आणि खाली 3 फुटाचं फाउंडेशन केले, म्हणजे खाली 3 फूट हे केले, कारण घुस झालं किंवा मुंगूस झालं हे शक्यतो 1-1.5 फुटापर्यंत उकरून खालून येऊ शकतो. त्याच्यामुळे तिथे फाउंडेशन केल्यामुळं तो आपला कायमचा प्रश्न मिटला. इथं तुम्ही पूर्णतः कावेरी आणि सोनाली ठेवलेली आहे. बरं, ह्याला मार्केट व्यवस्थित अवेलेबल होतं का? हो, भरपूर मार्केट आहे सर ह्याला. आपण जसं म्हणजे जसं आपण याचं हे करू प्रमोशन करू तसं मार्केट आहे. सोनाली किती दिवसाचे आहेत आणि हे किती दिवसाचे आहेत आपल्या कावेरी? आता सोनाली आपले 3 महिन्याचे आहेत आणि कावेरी 5 महिन्याचे झाले, म्हणजे आता अंड्यावर येतील. मनानंद अॅग्रो फार्मवर आल्याच्या नंतर सगळी हाऊस फिटली, माझी तरी वैयक्तिक, तुमची तर फिटणारच आहे. गावरान, सोनाली, त्याच्यानंतर कावेरी, इथं गिन्नीचे पक्षी आहेत काही, त्याचबरोबर हंस आणि बदकाची जोडी, आणि हे सगळा सेटअप केलेला आहे लिंबोणीच्या बगीचामध्ये. लिंबोणीचं उत्पन्न सरासरी किती जातं आणि कोंबड्याचं उत्पन्न सरासरी किती जातं? कारण आज हा फार्म तुमचा आजचा नाही, 8 वर्षापासून याच्यावर तुम्ही काम करायला. सर, हे आपलं म्हणजे ATM कार्ड टाईप काम आहे. रोज लिंब गोळा करा पैसे, मग मार्केटला गेले तरी त्याचे पैसे आहेत, आणि रोज अंडी गोळा केली ती मार्केटला गेली तरी त्याचे रोजचे पैसे आहेत. फक्त लिंबोणीच्या बागेतलं काय होतं की आपल्याला मार्केट हे व्यापाऱ्यांच्या याच्यावर अवलंबून आहे, आणि कोंबड्यांचे भावाचे चढ उतार आपल्या हातामध्ये नाही आहेत. पण कोंबड्यांचे आपले आपण ठरवून ठेवले ते बघ, त्याच्यामुळे लिंबूपेक्षा कोंबड्यांमध्ये जास्त परवडतं. इथं लिंबूनीपेक्षा कोंबड्यामध्ये जास्त तुम्हाला फायदा आहे समजा. बरं, 1500 पक्ष्यांचं आता मी परत एकदा विचारतो, खाद्याचं नियोजन पूर्णतः तुम्ही जर समजा याला फीडवरती जर ठेवलं ह्या 1500 ला, कारण गावरांचा भाग वेगळा येतो, तर ह्या 1500 ला किती जरी नाही म्हणलं तुम्हाला तर 20-25 हजार तरी तुमचा इतर खर्च झालाच असतात ह्यांच्या याच्यात इतर खाद्याचा, तर तो पूर्णतः या मार्केटच्या याच्यावर भागतो तुमचा काही तर काय देतात? आपण त्यांना थोडंसं म्हणजे एक साधारण 1000 रुपये पर्यंत खर्च आपल्या बाकीच्या म्हणजे मार्केट वगैरे सोडून मका झालं किंवा हे बाकीचे सुकटीचं भुगं झालं किंवा याचं लेअरचं फीड झालं, म्हणजे पूर्ण महिन्याला 1000 रुपये त्याच्यावर आपला खर्च होतो फक्त. कुक्कुटपालनामध्ये असं म्हणतात की यांची जी विष्ठा असते ह्याचा ह्या बगीचाला फायदा होतो, तर तुमचा अनुभव कसा आहे? कोंबड्यामुळे काय बगीच्यामध्ये नुकसान झाले किंवा फायदे काय झाले ह्या संदर्भात? सर, बागेत कुक्कुटपालन करताना मला आलेला अनुभव म्हणजे असा की मला 7 वर्षात एकही खुरपणी करायची गरज पडली नाही, कोंबड्यांनी तर कसलंच गवत ठेवलं नाही. आल्यावरच म्हणलो अख्ख्या बागेमध्ये गवताचं साधं एक छोटस हे पण नाही, पूर्णतः या ठिकाणी गवत गायब आणि पूर्ण आपल्या कोंबड्या दिवसभर बागेतच फिरतात, त्यामुळे त्यांच्या विष्ठेमुळे खत सुद्धा भरायची वेळ आली नाही. 7 वर्षात मला लिंबू बागेवर 1 रुपयाही खर्च आलेला नाही, खतच वापरला नाही. म्हणजे कोंबड्याचा फायदा असा आहे की बागेमध्ये जे काही रक्त खुरपणी म्हणा किंवा बाकीच्या मशागत करा ह्या गोष्टीचा ताण नाही आणि खताचा सुद्धा तुम्हाला ताण आलेला नाही.
तो फायदा समजा कोंबड्यामध्ये जरी समजा तुम्हाला कमी रमी उत्पन्न थोडंफार वाटलं तर तिकडे पण फायदा आहे तुमचा. हो, मजुरांचा पूर्ण विषय संपला माझा. दुसरी गोष्ट, कंपाऊंड पशी जाऊन हे करू एकदा आपण. फ्री रेंजमध्ये कोंबड्यांचा खत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं जे काही त्यांच्या चोंचीने मशागत होती त्याचा परिणाम बघा, सततचं पाणी, आंब्याच्या झाडाला आलेला मोहर, प्रचंड खूप सुंदर मोहर आलेला आहे. मोहर आला आणि फळं पण लागले तिथे आतमध्ये बघितले का? आतल्या बाजूला ना. हा, फळं आणि मोहर एकच टायमाला कुठल्या झाडाला पाहिलं आतापर्यंत? मोठा कॅमेरे ते तोडले तात. फ्री रेंज कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे गणेश भाऊ कंपाऊंड, कारण मुंगूस, बोक्या, मांजर, जे काही इतर उपद्रव देणारे प्राणी आहेत ह्यांचा त्रास या कोंबड्यांना होत असतो आणि माणूस किती जरी म्हणलं तरी 24 तास त्या कोंबड्याकडे लक्ष देणं होत नाही. तुम्ही कंपाऊंड जे आहे हे फार म्हणजे डोकं लावून बनवलेलं आहे तर या कंपाऊंडच्या संदर्भामध्ये, कारण इथून मुंगसाला किंवा कोणत्या गोष्टीला येण्याचा हे नाही पण खर्च पण थोडाफार जास्त झाला असेल, तर कसं बनवलं आणि खर्च किती झाला तुमचा? सर काय होतं माहितीये का, की आपण कुक्कुटपालन करायला जर घेतलं तर साधारण 5,000 कोंबड्यांचं जर शेड बांधायचं झालं तर आपल्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो. पण आपलं क्षेत्र होतं, आपण फ्री रेंजमध्ये करायचं ठरवलं होतं, त्यामुळे मी बऱ्याच फार्मला व्हिजिट दिल्या आणि तिथनं मला बऱ्याच जणांकडनं असं कळलं की आपण तात्पुरतं कंपाऊंड बनवलं की त्याच्याखालनं मुंगसं वगैरे यांचा प्रादुर्भाव राहतो, म्हणजे आपल्याला त्या कंपाऊंडचा खर्च वायाला गेल्यासारखं होतं थोडक्यात. मग त्याच्यावर तोडगा म्हणून आम्ही पाहिलं की मुंगूस झालं किंवा घुस झालं हे साधारण 1.5 ते 2 फूट खाली खड्डा करून मगच आतमध्ये येतं, त्यामुळे आम्ही याला पूर्ण 3 फूट 3 साडेतीन फूट पूर्ण फाउंडेशन घेतलं आणि त्याच्यावर ही 1.25 इंची गाळ्याची जाळी बांधली. 1.25 इंची त्याच्यावर आपलं हे वाघर आहे. हा, ही वाघर फार मजबूत आहे. दुसरी गोष्ट, उंच पण भरपूर आहे, म्हणजे बाहेरच्या पक्ष्यांना टेन्शनच नाही आतमध्ये. दुसरी गोष्ट, तुमच्या लिंबोणीची झापडी आहे एकदम काय घार किंवा यायचं म्हणलं ते पण विषय. लिंबाचं हे आणि काटेरी हे असल्यामुळे त्याच्या वर्ण घार किंवा बाकीच्या पक्ष्यांचं पण अटॅक करता येत नाही. म्हणजे लिंबोणीच्या बागायतदारांना कुक्कुटपालन करण्यासाठी चांगला सगळ्यात चांगला पर्याय, एकदम चांगला पर्याय. तर कंपाऊंड मध्ये काही काही गोष्टी बरं, ही जाळी पण तुम्ही खूप कमी गाळ्याची घेतली तर मग कॉस्टिंग जवळपास आता ह्या तुम्ही कंपाऊंड तुमचं जर पहिल्या सगळं यायला आहे, अंदाजे खर्च किती बसलेला आहे बरं काय? याला काय केलं माहिती का, आपण आमच्या MIDC मध्ये एक ह्याचं काम चालू होतं, स्क्रॅपचं काम चाललं होतं, कंपनी तोडायचं, तर भावाने ते आमचे त्या पूर्ण अँगल वगैरे तिथनं स्क्रॅपमधनं उचलले, अँगल उचलले, जाळीचं आपल्या तिथं जवळच कारखाना आहे तिथनं जाळी बनवून घेतली आणि ह्या खालच्या बांधकामासाठी दगड, आपलं विहिरीचं काम झालं त्याचं खरीप सगळं शिल्लक होतं तो दगड इथं वापरला. तुमच्या शेततळ्याचा आणि विहिरीचा जो काही खरपण निघालेला दगड आहे तो ह्या पूर्ण कंपाऊंडला वापरला. इथल्या गोष्टी इथं जसं घडतंय तसं जिथून उपलब्ध होते तसं स्वस्तामध्ये म्हणा, जसं खर्च आपल्याला आटोक्यात घेता येईल त्या पद्धतीने कंपाऊंड बनवलं, त्याच्यामुळे बेसिक सांगता येणार नाही पण ह्या पद्धतीने बनवलंय. थोडस साधं जरी बनवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कोंबड्याच्या खाद्यासाठी किंवा एक काहीतरी हायड्रोफोनिक द्यावं म्हणून आधुनिक तंत्रज्ञान म्हणून तुम्ही हा सेटअप उभारला, कसा उभारला आणि नियोजन कसं आहे ह्या सेटअपचं? सर काय होतं, आपलं कुक्कुटपालनमध्ये खाद्यावर खर्च खूप जास्त वाढतो, त्यामुळे आपण खाद्य खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवत असतो. तर हा सेटअप उभारण्याचं कारण म्हणजे 1 किलो गव्हापासून 7 ते 8 किलो खाद्य तयार होतो आणि ते पण उत्कृष्ट दर्जाचं आणि पौष्टिक, त्यामुळे आपण हा सेटअप उभा केला कोंबड्यांच्या खाद्यासाठी. हे गव्हाच्या बाबतीत मक्का, आम्ही मक्काची केलेली आहे, तुमची ही गव्हाची दिसायली, गव्हामध्ये थोड्याशा अडचणी बी असतात आणि विशेष म्हणजे तुम्ही चॅलेंजिंग काम घेतले मक्कापेक्षा गहू. काय झालं सर, मशीन ॲटो आहे आणि शिवाय सोलरवर चालतोय, त्यामुळे त्या आपण ज्या अडचणी म्हणतो ना की त्या अडचणी याचं विषय, लाईट गेली, लोड शेडिंग जरी झालं तरी याच्यावर चालू असल्यामुळे. काम कशी करते वर्क? हे सोलरवर मशीन मध्ये बॅटरी आहे आणि मोटर आहे, सोलरवरती बॅटरी चार्ज होती एवढ्याच प्लेटवरती आणि त्या बॅटरी मधनं त्याच्यावर सेटिंग केलेली आहे की 2 तासातनं 24 सेकंद पाण्याचा फवारा चालू राहतो आणि नंतर तो बंद 40 सेकंदांनी बंद झाला की परत 2 तासांनी चालू होतो, म्हणजे दिवस रात्र त्याचं काम चालूच राहतं. हे फक्त आपल्याला मोड आलेलं गहू याच्यात टाकणे आणि ट्रे आतमध्ये ठेवणे एवढंच काम आहे. म्हणजे त्या 2 प्रक्रिया ज्या आहेत, 24 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणे आणि नंतर बोंदऱ्यामध्ये हे करून ठेवणे, ते मोड आल्याच्या नंतर इथं आणून ठेवायचं. त्याच्यासाठी पण आपण एक वेगळं हे बनवलेलं आहे ते पण दाखवतो. इथं मोड आलेलं समजा 24 ट्रेचा सेटअप समजा. हा, 24 ट्रेचा सुंदर बनवलं, काय अडचण नाही. पण हे कोंबड्यांना समजा बरं, आता महत्वाचा याच्यातला प्रश्न, मक्क्याची आणि गव्हाची बनवलेली हायड्रोफोनिक कोंबड्या आवडीने खातात का? एकदम आवडीने खातात सर, आणि हे खाद्यामुळं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढते. आपल्या माणसांसाठी याच्या कोवळ्या पानांचा रस जर आपण स्वतः पिलो तर याचे 1000 गुणधर्म आपल्याला भेटतात. एकदम जास्त नवीन माणसाला जरा नाही, आपल्याला नेटवर जरी सर्च केलं ना तरी याचे खूप फायदे आहेत.
एकंदरीत हायड्रोपोनिक बनवता येतं आणि तुमच्या जे काही हा परिसर आहे कोंबड्याचा ह्याच्यामध्ये हे रोज वापरात येतं. हे लोकांना दिसणं आणि कळणं पण गरजेचं आहे, म्हणून हायड्रोपोनिक वरती पण काम चांगल्या प्रकारे करतात.